माझी पोलीस अधिकारी ॲडव्होकेट धनराज वंजारी आहेत आज ते विदाऊट कॅप आहेत त्यामुळं वेगळे दिसत असतील पण ते हेच धनराज वंजारी आहेत जे सातत्यानं आपल्या या शोमध्ये सुशांत सिंग राजपूत या प्रकरणावरती बोलत आहेत तसंच आपल्या मी धनराज वंजारी यांच्याकडे जातोय माझी पोलीस अधिकारी आहेत धनराज वंजारी माझा मुद्दा एवढाच आहे की सी बी आय त्यांनी तर चौकशी सुरू केलेली आहे सुप्रीम कोर्ट परवा निर्णय घेणार आहे म्हणजे पुढच्या आठवड्यात घेणार आहे कधी घेणार आहे मुंबई पोलिसांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर झाल्यानंतर निर्णय घेणार आहे केंद्र सरकारनं सांगितलं की होय आम्ही सी बी आय चौकशी मान्य केली सी बी आय कामाला लागली ईडी चौकशी करताना आधार बिहार पोलिसांच्या तक्रारीचाच किंवा बिहार पोलिसांच्या तक्रारी म्हणजे सुशांत सिंग वडलांच्या तक्रारीवरून बिहार पोलीस ज्या तक्रारीची चौकशी करते त्याचाच आधार धरला आहे मला तुम्हाला इथं आणायचं आहे मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की ईडीला माहिती आहे काय करायचं आहे सीबीआयला माहिती आहे काय करायचं आहे दोन्ही तपास यंत्रणांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफ आय आर दाखल केलेला आहे त्यांनी या प्रकरणातली खलनायिका शोधून काढलेली आहे धनराज बंजारी नाही बरोबर आहे खर तर आशिष सुरुवातीला तू जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुमची जी प्रतिनिधी आहे मेधा तिने अतिशय सटीक असं वृत्तांकन केलेलं आहे तिने तिथली परिस्थितीचा आढावा घेऊन जे मुद्दे मांडले त्यातला पहिला मुद्दा हा इकॉनॉमिक ऑफेन्स आहे आणि इकॉनॉमिक ऑफेन्स ज्या कॉन्सिक्वेन्समधून झाला ज्या परिणामातून झाला त्या परिणामाचं नाव आहे सुशांत सिंगचा मृत्यू कारण वन सेवंटी नाईन सी आर पी सीप्रमाणे ज्या ठिकाणी गुन्हा झाला तिथे किंवा ज्या ठिकाणी गुन्ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस एन होतात अशा ठिकाणी एफ आय आर होऊ शकतो म्हणजे पाटण्याला बिहारला जो एफ आय आर झालेला आहे तो वन सेवंटी नाईन सी आर पी सी प्रमाणे करेक्ट एफ आय आर आहे आता त्या एफ आय आरमध्ये पंधरा करोडची रक्कम जर गायब झाली असेल आणि ती गायब झालेली रक्कम सुशांत सिंगच्या मृत्यूनंतरची जर तारीख असेल तर मला वाटतं हा फार मोठा गंभीर विषय आहे कारण एखाद्याचा मृत्यू किंवा त्याचं अल्टिमेट बेनिफिट कोणी कोणाला का मारतं कशासाठी मारतं याचं पहिलं जे इकॉनॉमिक गेनवर लक्ष जातं तपास यंत्रणेचं ते आहे पैसा आणि त्याच्यामुळं ही जी रिया आहे तिला जे आरोपी करार दिलेला आहे माझ्या दृष्टीनं हे योग्य आहे आणि ईडीला तपास करण्याचे जे काही आता काही अतुलजी सांगत होते अतुलजी स्वतः कायदा म्हणजे ग्रॅज्युएट आहे ते लॉ शिकलेले आहेत आणि याच्यासाठी विशेष लॉ त्यांनी वाचला मला फार आनंद आहे दोघंही पॉलिटिकल प्रवक्ते कायद्याचा अभ्यास या दृष्टीनं करायला लागलेला आहे अशी तू सतत आम्हाला बोलवून ही सवय लावली फार चांगलं केलं आहे तुमच्या झी चोवीस तासनी की आम्ही कायद्याचा अभ्यास करायला लागलो पण त्याच्यामध्ये हा पैसा कशातून आला नाही हे सुद्धा एक हेड आहे आपण जेव्हा पैसा एखाद्या व्यवहारातून आला असं म्हणतो तेव्हा तो दुसऱ्या व्यवहारातून कसा आला नाही याचेही अपवादात्मक विधानं कायद्यामध्ये केलेली असतात प्रत्येक लॉला कुठेतरी एक्सेप्शनचा आधार असतो ऑन द कॉन्टरी एक्सेप्शन प्रूज द रूल अशी परिस्थिती त्या दृष्टीनं हे एक्सेप्शन जे आहे ना त्याच्यामध्ये ईडीला अधिकार निश्चित आहे आणि ईडी जे करत आहे ते व्यवस्थित करत आहे त्याचप्रमाणे सीबीआयने सुद्धा एफ आय आर रजिस्टर केलेली आहे बिहार पोलिसांच्या एफ आय प्रमाणे आणि ते करत आहे आता है या दोन्हीचं म्हणजे सीबीआय आणि ईडी या दोन्हीचं टार्गेट आहे मुंबई पोलीस मुंबई पोलीस टार्गेट म्हटल्यापेक्षा मी थोडंसं एक स्टेप पुढे जातो हे भाजपचं सरकार असो की आता महायुतीचं सरकार असो पोलीस यंत्रणा ही स्वायत्त नसल्यामुळं होम डिपार्टमेंटच्या किंवा चीफ मिनिस्टरच्या अधिपत्याखाली काम करत असते हे महाराष्ट्रातलंच नाही तर संपूर्ण देशातलं चित्र आहे कोणी माईचा लाल आजपर्यंत असं छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही की आम्ही राज्यकर्ते असताना आम्ही पोलिसांचा गैरवापर केलेला नाही किंबहुना तसा तो शिरस्ता आहे शेंबडं पोरसुद्धा हे समजतं की पोलिसांचा वापर कशा प्रकारे होतो मी एक पोलीस अधिकारी या शहरामध्ये काम केलेलं तुला सांगतो मुंबई पोलिसांच्या ज्या काही चुका असतील त्या सुप्रीम कोर्टासनी त्यांना बोलवलेलं आहे ही फार मोठी कसरतीची वेळ आहे मुंबई पोलिसांची सहसा मी मुंबई पोलिसांच्या कुठल्याही कृतीला विरोध करत नाही पण माझा एक छोटासा प्रश्न या ठिकाणी आहे की मुंबई पोलीस जेव्हा हा तपास करत होती वन सेवन्टी फोरमध्ये काही निष्पन्न हो न हो इतकं तर निष्पन्न झालं होतं की हा संशयास्पद आत्महत्येचा प्रकार असू शकतो आणि या आत्महत्येला काही लोकांनी इन्स्टिगेट केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये तीनशे सहा एडिंग अबेटिंग इन्स्टिगेटिंग सुसाईड अशा प्रकारे आय पी सीमध्ये जर केस रजिस्टर केली असती तर या मुंबई पोलिसांना इतर तपास करण्याचे जास्त अधिकार असतात कारण एफ आय आर करणे करण्याचे चौपन्न प्रमाणे अधिकार मिळतात आणि वन सेवे फोर इन्क्वेस्ट इन्क्वायरी याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे त्याच्यातही पोलिसांना पावर नाही असं नाही आहे पण मुंबई पोलिसांची कुठंतरी काहीतरी गल्लत ऍट द इन्स्टन्स ऑफ पॉलिटिशियन्स मी माझ्या पोलीस फोर्सला अजिबात दोष देणार नाही पोलिसांना तुम्ही वाकवता तुमच्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्रातला कुठलाही कमिशनर आणि डायरेक्टर जनरल आणि या देशातला कुठलाही कमिशनर आणि डायरेक्टर जनरल मला एक निवडून सांगा की ज्याचं बर राज्यकर्त्यांबरोबर सख्य नाही राज्यकर्त्याच्या मर्जीतला तो नाही असं एक उदाहरण सांगा या ठिकाणी असं होऊ शकत नाही किंबहुना असताना विरुद्ध वर्मा हा जो तमाशा सगळ्या देशाने बघितलेला आहे सी बी आयचा सगळ्याच्या समोर हे वाभाडं आलेलं आहे आपल्याला संस्थे खांद्यावर का त्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकारण करायचं असतं आणि त्याच्यामध्ये आज मुंबई पोलीस भरडल्या जात आहे मुंबई पोलिसाची नाचक्की होत आहे आणि त्याहूनही पुढे जसं मेधानी ते रिपोर्टिंगमध्ये सांगितलं आय वॉज शॉक मेधा हे माहिती माझ्याकडे पण नव्हती बेटा आय वॉज शॉक की <laughs> डी सी पी त्रिमुखे यांचे टेलिफोन रेकॉर्ड्स आहे रियाबरोबर बोलल्याचे आता हे जर सगळं बाहेर येणार असेल आणि लखतर वेशीवर जर व्यवस्थेची थांब मांडली जाणार असतील तर मला वाटतं इथं कुठंतरी राजकारणातला हा अश्लाघ्य प्रकार थांबला पाहिजे निकोपणे काय सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे मृत्यू कशामुळे झाला कोण वाटेकरी होते कोण मारेकरी होते कशामुळे काय काय झालेलं आहे हे समोर आलं पाहिजे आणि मला आशा आहे सीबीआय सारखी यंत्रणा या ठिकाणी सगळ्यांच्या सहमतीने बिहार पोलीस मुंबई पोलीस निकोप तपासापर्यंत सत्यापर्यंत पोहोचेल असे उम्मीद बाळगतो ठीक आहे ठीक आहे ज्या पद्धतीनं मेघा कुचीक हिचं कौतुक धनराज वंजारी यांनी केलेलं आहे मी त्यांना खूप जवळून ओळखतो हो असं सहजासहजी कोणाचं कौतुक करणार नाही तुझ्या वार्तांकनाचं कौतुक झालेलं आहे मेगा आणि हीच कॉम्प्लिमेंट असते एखाद्या रिपोर्टरला जेव्हा अनुभवी माणसाकडून व्यासंगी माणसाकडून त्यातल्या तज्ज्ञ माणसाकडून जेव्हा ही जी शाबाशकीची थाप मिळते तेच असतं आणि अशाच पद्धतीनं रिपोर्टिंग करायचं असतं मेघा मला धनराज वंजारी बॉलिवूडमधले लोक खूप हुशार आहेत जोवर त्यांना स्कोअर सेटल करायला मिळत आहे म्हणजे लेवल प्लेईंग फील्ड मिळते तोवर ते पुढे येतात पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की यामध्ये आता ईडी आलेला आहे सीबीआय आलेला आहे नको तिथे हात लावू नये एवढे ते सजग आहेत ईडी म्हटल्यावरती सगळे दोन हात लांब होतात <coughs> सगळे गपगार बसलेले आहे ईडी लागल्यानंतर सगळे गपगार बसले कारण आता प्रत्येकाच्या स्टेटमेंटची किंवा प्रत्येकाच्या वाचा चौकशी होऊ शकते कोणी सोशल मीडियावर जे काही पेय फुटलो होतं बरेचसे फिल्मवाले होतून त्याच्यात काय काय बोलत होते ईडी लागल्यापासून सगळे गपगार बसलेले आहेत काही मोजके आहेत तेवढे आपलं बोलतात आहे पण याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे फिल्म इंडस्ट्रीला या दृष्टीनं फार मोठी चपराक बसणार आहे फिल्म इंडस्ट्रीचे खरे खलनायक चेहरे या दृष्टीनं समोर येतील तसंही अबू सालेम हे एक मॉड्यूल जर आपण बघितलं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप खोलवर हा गँगस्टरिझम आणि सिंडिकेट आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसी करायची कोणाविरुद्ध हे तंत्र घुसलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा उद्देशांचा एकच असतो पैसा एके पैसा कुठला कोणाचा काळा पैसा असेल तो वाईट करायचा आहे कोणाला पैसा कमवायचा आहे कोणाला गंडवायचा आहे कोणाला हनी ट्रॅपमध्ये घ्यायचं आहे ह्या सगळ्या कारभारामध्ये फिल्म इंडस्ट्री व्यस्त झालेली असते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही लोक जे आहे मी एका चॅनलवर बोलताना सांगितलं होतं की ज्यांचं कर्तृत्व नेतृत्व वाखाणण्यासारखं आहे बोलण्यासारखं आहे जसं जावेद अख्तर असेल दस्तूर खुद्द अमिताभ बच्चन असतील महानायक असतील अशा लोकांनी समोर येऊन फिल्म इंडस्ट्रीतल्या या गोष्टीबद्दल सत्य असत्याची बाजू घेऊन समोर आलं पाहिजे जेणेकरून फिल्म इंडस्ट्रीची इज्जत दर्जा त्यांची इब्रत जी गेलेली आहे ती कमीत कमी परत येईल आणि आहे ती टिकून राहील हे लोक जेव्हा बोलत नाही तेव्हा मला या ठिकाणी मोठा प्रश्न पडतो की उद्या जर असं म्हणालो की बाबा अमिताभ बच्चन तुम्ही सदीचे महानायक होते पण कुठल्या सदीचे महानायक होते की ज्या सदीमध्ये ज्या काळामध्ये कॉन्स्पिरसी करून लोक एक दुसऱ्याचा जीव घ्यायची पैशासाठी हाणामाऱ्या होऊन गँगस्टरिझम आणि गुंडाईझम गँगवॉर फिल्म इंडस्ट्रीमध्ये घुसलेलं होतं त्या सदीचे तुम्ही महानायक होते का हा खरं तर तो मुद्दा काढला फिल्म इंडस्ट्रीचा त्या दृष्टीनं मला सांगावंचं वाटतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजूनही विश्वासार्ह लोक आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे तुझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पुढे येऊन सत्य असत्याशी म्हण केले ग्वाही नाही मानिले बहुमता या पद्धतीने आपलं स्वतःचं मत व्यक्त केलं पाहिजे ठीक आहे मी पुन्हा जातोय